नमस्कार मित्रांनो, मी तुमचा होस्ट प्रेमानंद गाग. आणि मित्रांनो, आपण आता करणार आहोत फाइंड. फाइंड 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 म्हणजे काही नाही असून ते फाइंड हा फॉर्म्युला आहे. आणि आपण आता फाइंड हा फॉर्म्युला कसा वापरायचा ते बघणार आहोत. फाइंड हा एक आपल्या सिस्टममध्ये एक ऑप्शन असतो. त्या सिस्टमच्या ऑप्शन्सने आपण कंट्रोल एफ करून तुम्ही फाइंड करू शकता. हा एक फाइंडचा सगळ्यात सोपा उपाय आहे. पण तो फॉर्म्युला बेस तुम्हाला कोणतं ऑटोमेशनचं काम करायचं असेल तर त्यावेळेला तुम्ही हा फॉर्म्युला वापरू शकता. हा फॉर्म्युला तसा ॲज सच इतका काही इम्पॉर्टंट फॉर्म्युला नाही आहे. पण त्या फॉर्म्युलाला तुम्ही एक नॉलेज म्हणून कॅरी करू शकता. आणि जर तुम्हाला कॅरी करायचं नसेल तरीही तुम्ही एकदा बघून घ्या. कारण कधी ना कधी कोणतीच गोष्ट अशी वेस्ट जात नाही, कधी ना कधी तर कामाला नक्कीच येते. मित्रांनो, आपणच बघणार आहोत फाइंड फॉर्म्युला. फाइंड फॉर्म्युला हा फाइंड फॉर्म्युला एकदम सोप्या पद्धतीने लिहिला जातो. जसा हा आपण मगाशी एक सर्च केलेलं फाइंडने जेव्हा आपण व्हॅल्यू करायचा प्रयत्न करतो तेव्हा मग ती फेल होते कधी कधी. त्यावेळेला आपण फाइंडचा एक दुसरा ऑप्शन येतो म्हणजे सर्च. सर्च डॉर सेम ॲज इट इज फाइंड सारखा वापरायचा आणि आपण व्हॅल्यू जनरेट करू शकतो. मी सिम्पल आता याला सर्च करतो. SCARCH एरिया घेतला, सिलेक्ट केला. पहिला मला काय हवं आहे ते सिलेक्ट करायचं. मला हवं 2010. कम्प्लीट केलं. एरिया सिलेक्ट बघा, 17 हा एरिया 2010 वर आहे. ओके, त्याचं म्हणजे पोझिशनिंग 17 आहे. हा मित्रांनो, हा ॲच जितकाही इतका खूप जास्त असा महत्त्वाचा असा खरोखर फॉर्म्युला नाही आहे. बट ह्या फॉर्म्युलाला तुम्ही जस्ट एक असा एक नॉलेजसाठी फक्त बघून ठेवा. हा फॉर्म्युला हा फाईनसारखाच वापरला जाणारा सर्चचा फॉर्म्युला आहे. आणि सर्चच्या सगळ्या व्हॅल्यूज बघा, तुम्ही बघू शकत असाल इकडे मी कसा वापरलेला आहे. प्रत्येकाची पोझिशनिंग तुम्हाला आयडेंटिफाय करण्यासाठी तुम्ही या फॉर्म्युलाचा वापर करू शकता. अशा प्रकारे मित्रांनो, हा सर्चचा फॉर्म्युला आणि हा सर्चचा फॉर्म्युला तुम्ही अतिशय महत्त्वाचा फॉर्म्युलाच्या लिस्टमध्ये फक्त लिहून ठेवा. हा कधी ना कधी तर नक्कीच कामाला येईल. तोपर्यंत जय हिंद.